कसबा पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांचा ऐतिहासिक विजय झाला. तब्बल 28 वर्षानंतर भाजपचा बालेकिल्ला काँग्रेसनं ताब्यात घेतलाय. यावेळीही भाजपनं जोरदार फिल्डिंग लावली होती, मात्र कसब्यातल्या पेठांना गृहित धरणं भाजपला भोवलं. प्रभाग क्रमांक 15 मधूनच धंगेकरांचा विजयाचा मार्ग सुकर झाला. महापालिकेचा प्रभाग क्रमांक 15 हा कायम हक्काचा मतदार समजणाऱ्या भाजपला सदाशिव नारायण शनिवार पेठेनं या पोटनिवडणुकीत अस्मान दाखवलंय. भाजप उमेदवार हेमंत रासने यांचा स्वतःचा प्रभाग असतानाही या ठिकाणी काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांना 14,526 मतं मिळाली आहेत. रासनेंना या प्रभागातून फक्त 7,237 मतांची आघाडी मिळाली आहे. त्यामुळे पेठांमधील नागरिक म्हणजे हक्काचे मतदार म्हणून गृहित धरणाऱ्या भाजपला सर्वात मोठा फटका बसलाय. अमृतनोनी अर्थो प्लस घेतल्यापासून माझे गुडघ्याचं पेनिंग किंवा ही कमरेचे त्रास होता कमी झालेला आहे. धन्यवाद अमृतनोनी अर्थो प्लस. आरोग्याचा भरोसा अमृतनोनी अर्थो प्लस. भाजपनं पेठांमधल्या मतदारांना गृहित धरलं आणि त्यामुळे कशी मतांची विभागणी झाली बघा. धंगेकरांना 14,557 तर रासने 21,763 मतं शनिवार आणि सदाशिव पेठेत मिळाली. फक्त याच दोन पेठांमध्ये रासनेंना आघाडी होती. तर कसबा पेठ सोमवारपेठमध्येही धंगेकरच आघाडीवर होते 10,594 तर रासनेंना 6,033 मतं इथं मिळाली. रास्ता पेठ रविवार पेठ हे तर धंगेकरांना 16,714 तर रासनेंना 10,639 मतं पडली. तर खडकमाळ आणि महात्मा फुले पेठेत धंगेकरांना 15,360 तर रासनेंना 10,880 मतं पडली. कसब्यातल्या मतदारांना विशेषतः पेठांमधल्या सगळ्याच नागरिकांना भाजपनं गृहित धरलं. धंगेकरांना लोहियानगर आणि कासेवेळेत 5,793 तर रासनेंना 4,431 मतं पडली. नवी पेठ पर्वतीमध्ये धंगेकर 10,176 मतं त्यांनी मिळवली तर रासनेंनी 8,498 मतं मिळवली. एकूण मतदान धंगेकरांना झाले 73,309 तर रासनेंना 62,394 मतं पडली. लाल मातीतली कुस्ती म्हणजे